नमस्कार. आज फाल्गुन शुक्ल दशमी शके 1936 28 फेब्रुवारी 2015 राष्ट्रीय विज्ञान दिन सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यामध्ये पावसाची हजेरी, निसरड्या रस्त्यावर दुचाकी स्वार घसरण्याचे प्रकार, वाहन परवाना देण्याची आपल्याकडील व्यवस्था बदलण्याची गरज अमिताभ बच्चन, आणि लोकमान्य एक युगपुरुष चित्रपटाचं शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रदर्शन, या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यामध्ये आज दुपारनंतर पावसानं हजेरी लावली आहे. या पावसानं रस्ते निसरडे झाल्यामुळं दुचाकी स्वार घसरून पडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडलेत. या पावसानं रस्ते निसरडे झाल्यामुळं दुचाकी स्वार घसरून पडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. गेले काही दिवस वातावरणात कधी हवी हवीशी वाटणारी थंडी तर कधी नकोसं वाटणारं ऊन जाणवत आहे. आज सकाळपासून मात्र ढगाळ वातावरण दिसत होतं. सकाळी सूर्याचं दर्शनही त्यामुळं होऊ शकलं नाही. दुपारनंतर मात्र पावसानं हलकी हजेरी लावली होती. त्यामुळे रस्ते निसरडे झाले. या निसरड्या रस्त्यांवरून वेगानं जाणारे दुचाकी स्वार घसरून पडण्याचे प्रकार घडले काही काही ठिकाणी, तर यावरून अगदी हातघाईचेही प्रसंग पाहायला मिळाले. ढगाळ वातावरण आणि त्यानंतर पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र अशा अवचित आलेल्या पावसानं पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून वातावरणातील या बदलामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता दिसत आहे. अमेरिकेत एखाद्याला वाहन चालवण्याचा परवाना मिळवायचा असेल तर तब्बल 9 महिने कठोर परीक्षेला सामोरं जावं लागतं. पण आपल्याकडे मात्र लगेचच म्हणजे अवघ्या 9 मिनिटात वाहन परवाना मिळतो, अशी टीका सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काल ठाण्यात बोलताना केली आहे. ठाणे पोलिसांच्या वतीनं गेले 2 महिने सुरू असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या रस्ता सुरक्षा एक आव्हान या अभियानाचा समारोप अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली. आपण गुजरात पर्यटनासाठी काम करतो तर महाराष्ट्रातील वाहतूक नियमांची जनजागृती नक्कीच करू, असं त्यांनी यावेळी सांगितलं. वाहतूक नियमांच्या जनजागृतीपर विवेचनात अमिताभ बच्चन यांनी अमेरिकेतील आठवण जागवली. अमेरिकेत वाहन चालवण्याचा परवाना देताना लेखी परीक्षा पास झाल्यानंतर 3 महिने वाहन चालवण्यास शिकावे लागते. त्यानंतर 6 महिन्यांनी वाहन परवाना मिळतो. आपल्याकडे मात्र लगेचच परवाना मिळतो. ही व्यवस्था बदलण्याची गरज अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली. देशभक्ती जागवण्यासाठी सीमेवरच जाण्याची गरज नाही, इथेच नियमांचं पालन करून देशभक्त बनण्याचं आवाहन सहपोलीस आयुक्त व्ही लक्ष्मीनारायण यांनी केलं. तर नैसर्गिक आपत्तींपेक्षा अपघातातील बळींची संख्या देशात सर्वाधिक असल्याचं सांगून पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी वाहतूक नियमांचं महत्त्व सांगितलं. एकीकडे मराठीचा वापर करा, मराठीतून कारभार करा अशी जनजागृती करण्यात येत असतानाच ठाणे मध्यवर्ती कारागृहानं ठाणे महानगरपालिकेशी केलेल्या पत्रव्यवहारात मात्र मराठीची ऐशी तैशी करून टाकली आहे. ठाणे कारागृह प्रशासनानं महापालिकेला पाठवलेल्या एका पत्रात मंत्रालयाचे चक्क मूत्रालय केल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आले. कारागृहाच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं 150 मीटर पर्यंतच्या कोणत्याही बांधकामास शहर विकास विभागानं परवानगी देऊ नये असं पत्र 4 ऑक्टोबर 2013 रोजी पालिका आयुक्तांच्या नावानं पाठवण्यात आलं आहे. या पत्रात मुख्य सचिव गृहमंत्रालयाऐवजी मूत्रालय असा उल्लेख करण्यात आलाय. ही धक्कादायक माहिती माहिती अधिकाराचे कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवली आहे.
ठाण्यामध्ये कृषी आणि पणन विभागाच्या तसंच जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमान तांदूळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. जिल्ह्यामध्ये 1,38,000 हेक्टर इतकं क्षेत्र या पिकाखाली आहे. भात पिकाच्या विविध वाणांची लागवड केली जाते. आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीनं स्थानिक वाणांची लागवड केली जाते. या वाणांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. बदलते बाजारभाव, वाढत्या किमती, मजुरांचा प्रश्न यामुळे सध्या भात शेती परवडेनाशी झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनास वाजवी दर आणि ग्राहकांना उच्च प्रतीचा शेतमाल किफायतशीर दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित या तांदूळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्याकडील तांदूळ, नाचणी, वरई, कडधान्य, फळं आणि भाजीपाला तसंच विविध कृषी प्रक्रिया उत्पादन यांची विक्री थेट ग्राहकांना करणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमात चारा पिकांचे उत्पादन आणि तंत्रज्ञान तसंच जलयुक्त शिवार अभियान या घडी पुस्तिकेचं प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे तांदूळ हे प्रमुख पीक आहे. त्यामुळे या उत्पादनाच्या विक्रीसाठी उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित तांदूळ महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचं कौतुक पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक 1 उन्नती गार्डन मैदानात हा भव्य तांदूळ महोत्सव 1 मार्च पर्यंत आयोजित करण्यात आलाय. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय? मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल टूरचा अनुभव घ्या. मालवण, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले, मंदिरं आणि समुद्र किनाऱ्यांचीही सफर. खास एसी बस आणि एसी निवासासह उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद. एक्सप्लोर ग्रुप घेऊन येत आहे इनक्रेडिबल कोकण दर्शन. आजच आपली जागा निश्चित करा. यासाठी संपर्क 750-626-0496 आणि 996-987-1098. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी. फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट विद्यार्थ्यांना विनामूल्य दाखवला जाणार आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित असलेला लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही आणि तो हव्या त्या माणसांपर्यंत पोहोचूही शकला नाही. म्हणून श्रीस्थानक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाचं प्रदर्शन विनामूल्य केलं जाणार आहे. वंदना चित्रपटगृहात आजपासून येत्या 4 मार्चपर्यंत सकाळी 1 विनामूल्य दाखवला जाणार आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही हा चित्रपट मोफत पाहता येईल असं श्रीस्थानक संस्थेचे अनिल मोरे यांनी सांगितलं. ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर यांनी आज वयाच्या 82 वर्षात पदार्पण केलंय. श्रीवा नेर्लेकर यापेक्षा ते गुरुजी म्हणूनच ठाण्यात परिचित आहेत. गेली 57 वर्ष गुरुजी पत्रकारितेत असून अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केले. 1980 सुमारास त्यांची महाराष्ट्र टाइम्सचे वार्ताहर म्हणून नियुक्ती झाली. 1992 सेवानिवृत्त झाल्यावर या वयात त्यांनी आपल्या पत्रकारितेचा छंद जोपासला.
त्यांच्या बातमीत तटस्थता असते. गेली 57 वर्ष ठाण्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रातील अनेक वाद, वादळ, तरंग, पडसाद त्यांनी जवळून बघितले आहेत. 5 दशकांच्या वाटचालीत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आज वयाच्या 82 वर्षी ते एखाद्या युवकाला लाजवतील अशा पद्धतीनं काम करतात. सध्या ठाणे जिल्ह्यातील वर्तमानपत्रांचा इतिहास लिहिण्याचं काम ते करत आहेत. ठाण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांची बदली झाली आहे. गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या विजय कांबळे यांना अखेर महासंचालक पदावर पदोन्नती मिळाली आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त के पी रघुवंशी यांच्या बदलीनंतर विजय कांबळे यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती, तर आता नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यामुळे के पी रघुवंशी यांच्या रिक्त झालेल्या जागी पुन्हा विजय कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार कांबळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्तीची अपेक्षा होती, पण शासनानं 3 अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यास बढती दिल्यामुळे विजय कांबळे यांची नाराजी तेव्हा बरीच गाजली होती. बऱ्याच मिनतवारीनंतर कांबळे यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता, मात्र ठाण्यात ते फारसे मिसळल्याचं दिसून आलं नाही. एक प्रकारे त्यांची नाराजीच प्रकट होत होती. आता त्यांची नियुक्ती राज्याच्या सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली. विजय कांबळे हे 1980 भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. त्यांच्या जागी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के एल प्रसाद यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.